नमस्कार, लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। गेल्या काही दिवसांपासून उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद आता पूर्ण देशभर आणि कलासृष्टीवरही उठताना दिसत आहेत। काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेतर्फे कलाकारांना एक अल्टिमेटम देण्यात आले होते। या अल्टिमेटमनुसार भारतामध्ये असलेल्या पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासांमध्ये भारत सोडण्याचा इशारा देण्यात आला होता। यानंतर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आणि मनसे कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी कलाकारांविरोधात एक मोर्चा सुरू केला होता। त्या दरम्यानच आता फवाद खान या पाकिस्तानी अभिनेत्याने गुपचूप भारत सोडल्याच्या चर्चेला उधाण आले आहे। निर्माता दिग्दर्शक करण जोहर याच्या बहुचर्चित ए दिल है मुश्किल हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज होऊन बसला आहे। या चित्रपटाची प्रसिद्धी अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपलेली असताना आता या प्रमोशनमध्ये फवाद खान कुठेच दिसत नाही आहे, त्यामुळे त्याने खरंच भारत सोडला का याबद्दल अनेकांच्या चर्चांना उधाण आले आहे। आज सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी करण जोहरच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं केली आणि करण जोहर हाय हाय अशी नारेबाजीही केली। पाकिस्तानी कलाकारांविरोधात मनसेच्या या पवित्र्याबद्दल कलाविश्वासून सध्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। कलाकारांना विरोध दर्शवण्याबाबत करण जोहरने त्याची खंतही व्यक्त केली होती। पाकिस्तानी कलाकारांवर होणारा अत्याचार अनेक कलाकारांनी रोखून धरला आहे।